नमस्कार, मी नेहा। महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। भिवंडी बायपास रस्त्यावरील लॉजवर छापा, 3 बळीत महिलांची सुटका। मुंबई नाशिक महामार्गावर रांजनोली नाका व भिवंडी कल्याण रोड या परिसरात कोंडगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात लॉजिंग व्यवसाय फोफावला असून या परिसरात शेरे पंजाब लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने कारवाई करीत 3 बळीत महिलांची सुटका केली असून 2 दलालांविरोधात कारवाई सुरू केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सरवली ग्रामपंचायत हद्दीत शेरे पंजाब बार अँड लॉज असून या ठिकाणी महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली असता तेथील महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून महिला पुरवण्याची मागणी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून केली असता मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 2 दलाल 3 बळीत महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल मदने, पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके, पोलीस हवालदार बाबरेकर सोनवणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघा दलालांना रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून 3 बळीत महिलांची सुटका केली असून 2 दलालांविरोधात कोंडगाव पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली आहे। बातमीपत्रात इथेच थांबण्याची धन्यवाद।